महिलाओं को सुरक्षा देने में आघाड़ी सरकार असफल रही, ये कहना है भाजपा पदाधिकारी अर्चना वानखेड़े का। वर्धा में आयोजित पत्र परिषद में उन्होंने राज्य की ठाकरे सरकार पर निशाना साधा। वर्धा में भाजपा कार्यालय में महिला पदाधिकारियों की पत्रकार परिषद संपन्न हुई। इस दौरान महाराष्ट्र की सरकार को 2 वर्ष पूरे होने पर खुशी मनाई गई, लेकिन महिलाओं को सुरक्षा देने के लिए राज्य सरकार असफल होने की बात उठाई गई। पत्र परिषद में जिला परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, वैशाली येरावार, जिला अध्यक्ष मंजूषा दूधबड़े, शहराध्यक्ष शीतल डोंगरे, प्रिया ओझा साथी अर्चना वानखेड़े ने महिला सुरक्षा को लेकर राज्य सरकार पर जमकर निशाना साधा। शक्ति कानून पर भी उन्होंने सवाल उठाए, बल्कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के कार्यकाल में स्त्री जन्म दर बढ़ने से उनका अभिनंदन किया। आज या ठिकाणी आपण जी पत्रकार परिषद घेतलेली आहे यामध्ये या सरकारला 2 वर्ष तर पूर्ण झालेले आहे, पण या 2 वर्षामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। कारण महिलांच्या सुरक्षेसाठी हे सरकार अपयशी ठरलेलं आहे। मग या सरकारला आपण काय म्हणावं? घरात बसणाऱ्या घरकोंबड्या सरकारला आपण काय म्हणावं की आज रस्त्यावर महिला येऊ शकत नाही आणि ती सुरक्षित नाही आहे? प्रत्येक वेळेला हे शक्ती कायदा आणू म्हणून सांगतात। तत्कालीन गृहमंत्री 2019 हिवाळी अधिवेशनामध्ये घोषणा केल्या, पण त्या घोषणेची अंमलबजावणी कुठेही झालेली आपल्याला दिसत नाही आहे। शेवटी जे गृहमंत्री आहे, जे घोषणा करतात, ते आज जेलमध्ये आहेत हे सर्वांना आपल्याला माहिती आहे। म्हणून असं वाटतं की महिलांनी आता शांत बसावं की महिलांनीच आपला सुरक्षेसाठी कायदा हातात घ्यावा, हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी आज निर्माण झालेला आहे। म्हणून आज भाजपा प्रत्येक ठिकाणी आवाज उठवून आंदोलने मोर्चे करून आपल्या सुरक्षेसाठी आपणच कायदा हातात घ्यावा का, हा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर निर्माण झालेला आहे। आज केंद्र सरकार ज्या पद्धतीने काम करतात आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्र सरकार तर पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे, पण केंद्र सरकार ज्या पद्धतीने काम करतात ते अत्यंत आपल्याला सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी, महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगलं काम या ठिकाणी करतात। केंद्र सरकारने ज्या नवीन नवीन योजना या ठिकाणी महिलांसाठी राबवल्या, ज्या उज्ज्वला योजना आहेत, बेटी बचाओ बेटी पढाओ, सुरक्षित मातृ वंदना, सुमन योजना, धनलक्ष्मी योजना, महिलांना सक्षमीकरणासाठी सिलाई मशीन असेल, अशा सुकन्या समृद्धी योजना, अशा भाग्यश्री या प्रकारच्या योजना राबवून आज आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये पुरुषांचं प्रमाण वाढलं होतं, पण महिला या कुठेतरी कमी होत्या, पण त्यांचा जन्मदर आज आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो आहे। म्हणजे 1000 पुरुषामागे 900 महिला असायच्या, तर आज 1000 पुरुषामागे 1000च्या वरती जवळपास त्याची संख्या वाढलेली आपल्या सर्वांना दिसते। म्हणून या ठिकाणी या पत्रकार परिषदच्या माध्यमातून मी केंद्र सरकारचे खूप खूप अभिनंदन या ठिकाणी करते की जे पाऊल केंद्र शासनाने या ठिकाणी उचललं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। मला असं वाटतं मी केंद्र सरकारकडेच मागणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करणार आहे की महाराष्ट्र सरकार हे महिलांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण अपयशी आहे, तर या ठिकाणी केंद्र शासनाला मी या वर्धा जिल्हा परिषद अध्यक्षाच्या माध्यमातून विनंती करते की महिलांच्या सुरक्षेसाठी तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकारची 2 वर्ष प्रतिपूर्ती झाली आणि त्या प्रतिपूर्तीच्या निमित्तानं या आघाडी सरकारने आनंद व्यक्त केला। परंतु आज महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर आनंदाची परिस्थिती आपल्याला कुठेही दिसत नाही। या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र जिजाऊंचा आहे, जो महाराष्ट्र सावित्रीचा आहे, ज्या सावित्री माईने संपूर्ण देशामध्ये स्त्रियांसाठी शिक्षणाची दालनं उघडली, अशा या महाराष्ट्रामध्ये आज या आघाडी सरकारच्या काळामध्ये महिलांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे असं आपल्याला दिसते। कारण या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये चांद्यापासून तर बांद्यापर्यंत असा एकही तालुका नाही की ज्या तालुक्यामध्ये दररोज महिलांवर अत्याचाराच्या, अन्यायाच्या, बलात्काराची घटना कुठे घडली नाही असा एकही तालुका आपल्याला दिसणार नाही। आणि म्हणून आम्हाला असं म्हणायचं आहे की हे जे महाराष्ट्रातलं आघाडी सरकार आहे, हे सरकार महिलांची सुरक्षा करण्यासाठी संपूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे। कारण की 2 वर्षाच्या मुलीपासून तर 70 वर्षाच्या म्हातारीपर्यंत
बलात्काराच्या छायेमध्ये संपूर्ण महिला या महाराष्ट्रामध्ये वावरतात आहे, अन्यायाच्या छायेमध्ये वावरतात आहे. आणि म्हणून कुठेही या आघाडी सरकारच्या काळामध्ये महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आलेलं नाही आणि हे सरकार महिलांची सुरक्षा करण्यासाठी सपशेल अपयशी ठरलेलं आहे, असा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचा या सरकारवरती आक्षेप आहे.